खूप दिवस झाले. मला तुम्हाला सांगायचंय की मला तुम्ही काय झालं? काय नाही. म्हटलं ना तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला अजिबात ऍक्टिंग जमतले. आणि मी ऐकली तुमची प्रॅक्टिस. प्रॅक्टिस? कोणाला जाऊन सांगणार आहे ते? सांगायचं कोणाला तरी. ऑल द बेस्ट. थँक यू. खूप दिवस झाले. मला तुम्हाला हे सांगायचंय की मला तुम्ही खूप आवडता. मला तुम्ही खूप आवडता. आता कन्फर्म सांगणार. कुणाला सांगणार आहेस? कुणाला नाही. मला माहिती तुझ्या मनात मीनाक्षी मीनाक्षी चालू आहे. बाबा काय करणार तुम्ही? चहा थंड? नाही नको. मग पाणी तरी घ्या ना. खरंच नको. फिल्टरच आहे म्हटलं पाणी आपलं. नको असेल तर वाया कशाला घालवतोस? ज्या गोष्टीसाठी इथं आलोय सरळ त्या मुद्द्यालाच हात घालतो. काल जे घडलं ते विसरून जा. काल एक तत्वनिष्ठ शिक्षक म्हणून मी तुमच्याशी भांडलो, पण आज एक लाचार बाप म्हणून केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायला इथं आलोय. तुमची माफी मागायला आलोय. मागा ना मग, नीट मागा. असे माझ्या समोर येऊन मागा. लग्न मोडू आम्ही. नाही, तुम्ही ती तसदी घ्यायची गरज नाही, कारण हे लग्न मी स्वतःच मोडतोय. सर्वस्वाने यांना पती म्हणून स्वीकारलाय. मला माफ करा. असू द्या. आता मी काय म्हणते ना ते नीट लक्ष देऊ नये का?
तुम्ही माझा एवढा अपमान केलात ना, तज्जिरीवेण ना तुमच्यावरती दया करून मी, पण मी मात्र माझ्या अटींवरती ठाम आहे. ठरल्याप्रमाणे शलाकासाठी राणीहार करायलाच लागेल. तोही चांगला 10-12 तोळ्यांचा आणि तेही येत्या 48 तासात. बोला, आहे मंजूर? 48 तासात? हो, येत्या 48 तासात मंजूर असेल तर बोला, नाही तर राहू द्या सगळंच. मंजूर आहे, तुमची अट मंजूर आहे. चॉकलेट संपली, माझी मॅडम नाही आल्या. इंद्रा, हीच करेक्ट वेळ, जाऊन मनातलं बोलून टाक. लाज नाही वाटत तुम्हाला एखाद्या मुलीला असं भर रस्त्यात थेट प्रेम करतो असं म्हणायला? कॅन्सल, कॅन्सल, प्लान कॅन्सल. आणि आपली ओळख तरी आहे का? कोण आहात तुम्ही? काय झालं मॅडम? हा हा माणूस ऍड्रेस विचारताना माझा हात धरतो आणि म्हणतो प्रेम कर. लाज नाही वाटत तुम्हाला? आणि तुमच्यासारख्या मुलांना चांगलंच ओळखते मी. ओळख झाली, 4-5 भेटी गाठी झाल्या की तुम्हाला असं वाटतं की प्रेमात पडलं, मग तुम्ही तुमच्याच जगात वावरता. तुम्हाला तरी पटतंय काय? हा वाचलो बँकवालीला कशाला आवडशील तू इंद्रा? तुझी आणि तिची ओळख आहेच किती जुनी. हे घ्या, चला इंद्राजी. वटरे, हे तुला काय त्रास होतोय? तुझी कोण लागते? ती बहीण लागते की आयटम लागते? ए एक मिनिट, एखाद्या मुलीचं रक्षण करण्यासाठी एखादा मुलगा तिचा भाऊ किंवा प्रियकरच असायला पाहिजे असं नाहीये. तो तिचा चांगला मित्रही असू शकतो. कळलं? मॅडम, ऐकलं मी कोण आहे मॅडमच? ऐकलं कोण? मित्र. कोण? मित्र. फक्त मित्र नाही रे, चांगला मित्र. कोण? चांगला मित्र. कोंबडा बन. हा चल कोंबडा बन, आम्ही परत येईपर्यंत. आज सांगून त्यांचं पेमेंट झालंच पाहिजे, नाही तर मी तुला धरेल. लक्ष, आता
एसबी बँकवाले. हे बघ, तू त्यांना माझ्याबद्दल काही सांगू नको. त्यांना बाहेरच्या बाहेर कटक. चल चल निघ लवकर. कोण पाहिजे? एसबी बँकेतून आलोय. घाटवडकर साहेब आहेत का? साहेब नाहीत. काय असेल ना ते आपल्याशी बोला. ओ धक्का काय घेताय? चला वा बाहेर बाहेर वा. चला वा बाहेर बाहेर वा बोललो ना. चला वा बाहेर. चला वा बाहेर. चला बाहेर वा. इंद्राचा स्क्रू टाईट करेल असा पाना अजून तरी नाही बनलाय. अरे दरवाजा उघड रे. अरे गुंतू मरवायला होतय. मला बाहेर काढा. मला बाहेर काढा. ए घाटवडकर, खूप थक बाकी आहे तुझी. अरे आधी मला बाहेर काढ रे. गुंतू मरवायला होतय. 10 लाख रुपये बाकी आहे. कधी देतोय? मला आधी बाहेर काढ. मला आधी बाहेर काढ. आज खूप वेळ आहे माझ्याकडे. वसुलीचे 10 लाख दे तर बाहेर काढतो. नाहीतर मी राहतो आज बसून असं. तुझे सगळे 10 लाख देतो पण मला आधी बाहेर काढ. मला बाहेर. लपतो. लपून राहतो. काढ वसुलीचे पैसे. देतो देतो देतो. अरे त्याला बघ, आता खरंच बसून राहिला रे येईपर्यंत. आपण अजून 2 तास असं बसल्यास ना ते एखाद्या अंड देशी. दादा जाऊ मी. जा. निघूया. मॅडम आता बँक बंद झाली असेल. तुम्ही एक काम करा, ही बॅग घरी घेऊन जा आणि पैसे जपून ठेवा. 10 लाख रुपये. हो इंद्राजी, डोंट वरी. इंद्राजी, तुम्ही आज कोणाला तरी तुमच्या मनातलं सांगणार होतात ना? सांगणार होतो पण कॅन्सल केलं.
थँक्यू रिक्षासाठी. तर मी तुम्हाला म्हणायला पाहिजे मॅडम, इंद्रा तुमच्या मैत्रीच्या लायक आहे हे कबूल केल्याबद्दल. सिंहलताईंकडनं जाऊन आलोय, आनंदाची बातमी आहे, दिदीचं लग्न ठरल्या दिवशीच होणार आहे. दिदी कॉन्ग्रॅच्युलेशन. काय तू खुश नाहीयेस का? पण राणीहार करण्याची अट त्यांनी अजूनही कायम ठेवली आहे, ते येते 48 तासात. माझ्यामुळे बाबांना नसता त्रास झालाय. असं काय म्हणतेस तू? हा, तुझ्या लग्नाचं ओझ का वाटणार आहे मला? आणि दिदी, बाप्पाच्या कृपेने आता झालंय ना सगळं नीट, ह्यातूनही मार्ग निघेल. तू नको टेन्शन घेऊस. अभिनंदन बाबा. अभिनंदन. आणि मला तुझही अभिनंदन. खुश आहेस ना? आता झालं ना तुझ्या मनासारखं. आणि हे बघ, आता तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, ह्या पुढे सगळं छानच होणार आहे. हे ठेवून येते मी. काय करू, परत जोखीम आणली. हा, आणि जोखीम जरा मोठीच आहे. म्हणजे 10 लाख आहेत. 10 लाख? देवा, केवढी मोठी जोखीम आणली. परमेश्वरा, काय रे बाबा, एक घोर लावतोस तू माझ्या मागे. अरे बघत काय बसलं इकडे, हे ता इकडे दिदी इकडे. एक लक्षात ठेवा, ही रोकड घराबाहेर जाईपर्यंत कोणी ना कोणी तिथे बसून राहायला पाहिजे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. अरे देवा, काय बघ. मी काय म्हणते तू? ठीक आहे ठीक आहे, मी ठीक आहे.